इकडे सुनील केदार यांना बँक घोटाळा प्रकरणामध्ये तुरुंगवास झाल्यानंतर पोटनिवडणुकीची शक्यता आहे. सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये पोटनिवडणूक घेतली जाईल अशी शक्यता आता बळावलेली आहे. रजत वशिष्ठ या संदर्भातले अपडेट देतील. रजत. अमोल, सावनेर विधानसभा क्षेत्राचे जे आमदार आहेत सुनील केदार यांना कालही न्यायालयाने जामीन देण्यास किंवा कुठलाही दिलासा देण्यास नकार दिला आणि तारीख पुढे ढकलली गेली आणि त्यामुळे काल संध्याकाळी जेव्हा सुनील केदार यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर त्यांची रवानगी जी आहे आता तुरुंगात झालेली आहे. दुसऱ्या बाजूला सुनील केदार यांना दिलासा मिळत नाहीये. अजूनही विधानसभा निवडणुकांना 10 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे त्यामुळे जेव्हा सुनील केदार यांचं सदस्यत्व रद्द झालेलं आहे कारण त्यांना 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेली आहे त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात निवडणूक घेतली जाईल का अशी शक्यता बळावलेली आहे. जी काही प्रशासनिक वर्तुळातून माहिती समोर येत आहे पुढील आठवड्यामध्ये त्या संदर्भात काही हालचाली होऊ शकतात. जरी अजून अंतिम निर्णय झालेला नाही नसला तरी पुढील आठवड्यामध्ये काही हालचाली होऊन पोटनिवडणूक घेतली जाऊ शकते. मात्र पुणे आणि चंद्रपूर या 2 लोकसभा मतदारसंघात जागा रिक्त झाल्यानंतर आणि जवळपास 1 महिन्याचा वर्ष शिल्लक असतानाही पोटनिवडणूक घेतली गेली नव्हती त्यामुळे तिथली निवडणूक न घेता सावनेरमध्ये निवडणूक का घेतली जात आहे याचा एक जस्टिफिकेशन याचा एक तर्क जो आहे तो सरकारला द्यावा लागेल. मात्र पुढील आठवड्यात या संदर्भात पुढील आठवड्याची खरं तर प्रतीक्षा करायला हवी. नेमकं काय घडतं ते पाहावं लागेल. या संदर्भातले अपडेट रजत तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.